नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक येवकार. पळोवया आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी IIT मुंबय आनी टाटा मेमोरियल हांच्या जोड पालवान विकसीत केल्ल्या CRT सेल थेरपीचें केलें लोकार्पण. येत्या वेंचणूक विकत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बिहारांतल्या भौशीक सभेंत दिली म्हायती. लोकसभे खातीर दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेचे उमेदवारी अर्ज भरपाचो आज निमणो दीस. 12 राज्यां आनी केंद्र शासित प्रदेशा सयत वट्ट 88 लोकसभा. मतदानाची जागृताय करपाक साखळेंत जाली मतदान जागृताय मिरवणूक. जिल्होधिकारी उपजिल्होधिकारी आनी विद्यार्थी जाले वांटेकार. आनी अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचे गुजरात टायटन्स आनी पंजाब किंग्स हांचे मदीं जातलो आज खेळ. सांजे 7:30 वरांचे खेळ जातलो सुरू. आनी आतां खबरो विस्तारान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या मुंबय भेटेर आसात. आज त्यांनी IIT मुंबय आनी टाटा मेमोरियल हांच्या जोड पालवान विकसीत केल्ल्या CRT सेल थेरपीचे लोकार्पण केले. कर्करोगाचे दुयेंती आशिल्ल्या लोकांक ह्या भलायकी केंद्रांत उण्या खर्चांत उपचार जातले. ही CRT थेरपी भारताची पयली स्वदेशी उपचार पद्दती आसा. ह्या वेळार उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले की ही CRT सेल उपचार पद्दती सोपी आनी सवाय आसून पुराय मनीस जातीक एक नवी आशा प्रदान करपी आसा. भारताची ही पयली जीन थेरपी कितलेशाच वायटकारांक नवे जिवीत दितली. थेरपी बींग लॉन्च्ड टुडे as I understand it is that it cost 90% less than what is available elsewhere. Therapy being launched today is of course a major step, in fact a new milestone in the journey of healthcare innovation in India. It puts us on the global map of advanced medical care as well as on the elite list of countries which have access to this most innovative technology platform. I am told this therapy will be available across the country in major center hospitals providing new hope to patients and their families. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळांत सगळ्यांक उदरगत झाल्या. बायलांक विधानसभेत राखीव त्या मेळ्या. मोदीची नियत सारखी. अशा वर्षा उपरांत अयोध्येंत राम मंदीर झाले अशें ताणी ह्या सभेत उलयतना सांगले. महिलाओं और को संसद और विधानसभा में आरक्षण मिला है, मोदी की नीयत सही है, इसलिए 500 साल बाद 500 साल बाद अयोध्या में भगवान राम का भव्य मंदिर बना है. और इसलिए देश कहता है जहां दूसरों से उम्मीद खत्म होती है वहां से मोदी की गारंटी शुरू होती है. पश्चिम बंगाल के करोड़ों परिवारों को मुफ्त राशन मिल रहा है क्योंकि मोदी ने इसकी गारंटी दी थी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज बिहारातल्या जमुईत वेंचणूक सभेक संबोधित केले. ह्या वेळार उलयतना ताणी सांगले की भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचेर अंतरिक्ष यान यशस्वीरित्या देंवपी पयलो देश जाला. सध्या संवसाराची 5वी अर्थवेवस्था आसा. ताणी मुखार सांगले की भारतान आतंकवाद हालचालींत सामील जावपी आनी तांकां समर्थन करपी लोकांक खर उतरांनी जाप दिल्या. जे लोक बिहारांतल्या तरणाट्यां खातीर कांयच बरें करूंक शकना अशा लोकांनी बिहारांतल्या तरणाट्यां कडल्यान रेल्वेंत नोकरी दिवपा बदल्यान जमीन घेतली. आतां पुराय देशा सारके बिहारचे लोक वंदे भारत रेल गाडयेंतल्यान येरादारी करतात. याद कीजिए, रेल्वे में भर्ती के नाम पर जो लोग गरीब युवाओं से जमीन लिखवा ले वो बिहार के युवाओं का कभी भला नहीं कर सकते.
रेल मंत्री हमारे नीतीश बाबू भी थे। आज तक कोई शिकायत नहीं आई नीतीश बाबू के खिलाफ। और इन लोगों ने गरीबों की जमीन छीन ली। गमंडिया गठबंधन वालों के समय में केवल खस्ता हाले ट्रेनें चलती थी, लेकिन अब पूरे देश की तरह ही बिहार के लोग भी वंदे भारत ट्रेन में सफर कर रहे हैं। काँग्रेसीचे म्हणयारे गौरव वल्लभ हांणी आज आपल्या पक्षाचो राजीनामो दिला आणि भाजपांत शामिल झाला। पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांका बरयल्या पत्रांत ताणी म्हणा की पक्ष ज्या दिशाहीन वाटेर चलता त्या वाटेर आपल्याक परवडपाचे ना। दृष्टिकोन शुरू से ये रहा है कि भगवान श्री राम का मंदिर बने, न्योता मिले और हम न्योते को कांग्रेस पार्टी लिख के भेजे कि हम नहीं जाएंगे। मैं इसे स्वीकार नहीं कर सकता। देश में मैं अर्थशास्त्र का विद्यार्थी हूं, बड़े समय तक अर्थशास्त्र और वित्त देश के प्रतिष्ठित संस्थाओं में पढ़ाया भी है मैंने। सुबह से शाम वेल्थ क्रिएटर्स को गाली, उन नीतियों को गाली, निजीकरण, उदारीकरण, वैश्वीकरण, कोई बिजनेस करे उसको गाली, कोई विनिवेश में पार्टिसिपेट करे उसको गाली, एयर इंडिया कोई कंपनी खरीदे तो वो गलत। तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं जो नीतियां हैं और जो इश्यूज हैं उसको कांग्रेस पार्टी टैकल करने में गैप उसके अंदर आ रहे हैं और मैंने अपनी चिट्ठी में भी यही लिखा। आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांच्या फुडारपणाखाला नवी दिल्लींत भाजपाच्या घोषणापत्र समितीची दुसरी बसका जाली। हे बसकेंत राजनाथ सिंह हांच्या सयत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि निर्मला सीतारमण वाटेकार झाल्यो। भाजपाच्या घोषणापत्राचे मुखेल मुद्दे थारावपाक आणि वेगवेगळ्या विषयांचे मंथन करपा हेतान भाजपाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांनी आणि महत्वाच्या वांगड्यांनी ह्या बसकेंत हजेरी लायिल्ली। डिलीवरी बॉय हैज पिक्ड योर ऑर्डर। अरे भाई पता है भूख लगी है, 30 मिनट का मैसेज नोटिफिकेशन आया था ना। मैसेज के सारे थोड़ी बैठ सकते हैं। कल आपने कुछ शेयर्स बेचे थे ना? हाँ, तो चेक किया? मैसेज आया तो था। सिर्फ मैसेज काफी नहीं है, आप शेयर मार्केट में कोई भी ट्रांजेक्शन करते हैं ना तो स्टॉक एक्सचेंज से आए SMS या ईमेल को अपने डीमैट अकाउंट और बैंक स्टेटमेंट के साथ भी टैली कीजिए। बेटा भूख में ना दिमाग बंद हो जाता है। सोच कर, समझ कर, इन्वेस्ट कर। The VCs didn't really believe us, but they said 3,000 or 300,000 or 3 million. Welcome to the first season of B-Cubed. The idea you have is not the idea that you're going to likely going to pursue in the long run. Ask me, how did it feel to have finished it? To me, it felt as if it was just one more practice. Raw conversation, straight from entrepreneurs' minds. Which it is absolutely hamper employment. Climate convos. Which is a matter of great concern for all of us, are caused by humans. Sabir is saying it's primarily a change in our habits. Climate change. Because of excessive consumption. All diverse domain practitioners under one roof. Showreel presents Breaking Boundaries with Sabir Bhatia. विसवा उपरांत येवकार पळय मुखावल्यो खबरो। उत्तराखंडाच्या पित्तोरगड हांगा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हांणी प्रचार रॅलीत वांटो घेतलो। ह्या वेळार उलोवप करताना तांणी 40 वर्सां भारताचेर सत्तेचेर आशिल्ल्या काँग्रेस सरकाराचेर खर टिकास्त्र चलयले। आपल्या उलोवपांत 40 वर्सां लोकांची फटवणूक करपी काँग्रेस सरकाराच्यो साबार चुको प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान सुदारल्या अशें नड्डा हांणी सांगले। इन्होंने ना जल छोड़ा, ना नभ छोड़ा, ना स्थल छोड़ा, ना पाताल छोड़ा, तीनों लोक में भ्रष्टाचार किया, ये कांग्रेस पार्टी का इतिहास है। तीनों लोक में, पाताल में कोयला घोटाला कर दिया, आकाश में इन्होंने अगस्ता वेस्टलैंड का घोटाला कर दिया और इन्होंने जमीन पर कोयला घोटाला भी किया और उसके साथ साथ बफर्स का घोटाला भी कर दिया।
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हांणी केरळच्या वायनाड हांगा प्रचार रॅलीत वांटो घेतलो. हे वेळार तांचे बरोबर केरळचे भाजपा मुखेली तशेंच राहुल गांधी हांच्या विरोधात वायनाडात वेंचणूक लढोवपी भाजपाचे उमेदवार के सुरेंद्रन हाजीर आशिल्ले. पत्रकारांकडेन उलयताना राहुल गांधी हांचेर नेम सादून आपल्या उमेदवारी रॅलींत मुस्लिम लीगाचो बावटो लिपोवन तांच्या समर्थनाची राहुल गांधी हांकां लस दिसता हें स्पश्ट जाता अशें इराणी हांणी सांगलें. पार्टी के नामांकन रैली में मुस्लिम लीग के फ्लैग्स को छुपाना इस बात का संकेत है कि या तो राहुल गांधी मुस्लिम लीग के समर्थन से शर्मसार है या फिर जब वो उत्तर भारत में आएंगे और मंदिर मंदिर जाएंगे तब लोगों से उत्तर भारत में मुस्लिम लीग के साथ उनके गठबंधन को छुपा पाएंगे. मैं केरला आकर और विशेषतः वायनाड आकर देखकर ये स्तब्ध हो गई हूँ, आश्चर्यचकित हूँ कि PFI जैसी आतंकवादी संगठन के बैन के बावजूद PFI के पॉलिटिकल लीडरशिप से राहुल गांधी समर्थन अपने चुनाव के लिए ले रहे हैं. लोकसभा खातीर दुसऱ्या पावण्या वेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज भरपाचो आज निमणो दीस आशिल्लो. ह्या दुसऱ्या दिसा 12 राज्यां आनी केंद्र शासित प्रदेशासयत 89 लोकसभा मतदारसंघांनी मतदान जातलें. दुसऱ्या पावण्या वेलें मतदान 26 एप्रिलाक जावपाचें आसा. भायले मणिपूर लोकसभा मतदारसंघासयत केरळांतले 20, कर्नाटकांतले 14, राजस्थानांतले 13 तशेंच त्रिपुरा आनी जम्मू काश्मीरच्या कांय वाठारांतूय ह्या पावण्यार मतदान जातलें. उमेदवारी अर्जांची तपासणी जम्मू काश्मीरांत 6 एप्रिलाक जाल्यार हेर साबार राज्यांनी 5 एप्रिलाक जातली. लोकसभा वेंचणुके खातीर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षान आज आपलें घोषणापत्र जारी केलें. पक्षाचे महासचीव सीताराम येचुरी हांणी सांगलें की भारत एक लोकतांत्रीक आनी गणराज्य देश आसा पूण आज लोकशाय धोक्यांत आसा, ताका लागून CPMAक वेंचून हाडचें अशें आवाहन आमी लोकांक करता. National political party to have released this manifesto. Our appeal to the people of India, to the electorate of India, is that the secular democratic republic of India today is facing an existential threat. And the main task is to protect and safeguard the character of the Republic of India. उपजिल्हाधिकारी कार्यालय दिवचले, जिल्हो वेंचणूक कार्यालय उत्तर गोंय आनी सहायक वेंचणूक यादी अधिकारी हांच्या जोड पालवान साखळेंत उत्सव 2024 ही जागृती कार्यावळ जाली. खातीर जागृताय करपा खातीर ही रॅली आयोजित केल्ली. रवींद्र भवनांतल्या सुरू आशिल्ल्या ह्या मिरवणुकीचो समारोप साखळेच्या सरकारी महाविद्यालया कडेन जालो. उत्तर गोंयची जिल्हाधिकारी स्नेहा गीते, दिवचल उपजिल्हाधिकारी रमेश गांवकार, दिवचल नगरपालिकेचे मुखेल अधिकारी सचिन देसाय आनी विद्यार्थ्यांनी ह्या मिरवणुकेंत वांटो घेतलो. ह्या वेळार उत्तर गोंयच्यो जिल्हाधिकारी स्नेहा गीते हांणी मार्गदर्शन केले. All the newly enrolled voters 18 to 19 years of age who will be voting for the first time in this elections come forward and mark your first vote of many votes to come in future and make ourselves pride, make the nation pride and mark your remarkable presence in this elections. The nearest polling station to your house will be within a range of 2 kilometers, so get to know where your polling station is. We have booth level officers at every polling station to help you out in everything. They'll help you to see whether you have your name enrolled in the voters list. They'll help you to get your name enrolled in the voters list. They'll help you on the day of election to reach the polling station. And we are striving for a free and fair and inclusive election. लोकसभा वेंचणुकेचो प्रचार सध्या चालू आसा. उमेदवार आपापल्या मतदारसंघान आपलो प्रचार करतात. काल भाजपाचे उत्तर गोंयातले उमेदवार श्रीपाद नायक हांणी दिवचल मतदारसंघात प्रचार केलो. दिवचलचे आमदार चंद्रकांत शेटये आनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तांच्या वांगडा हाजीर आशिल्ले. गोंयातले दोनूय जागे भारतीय जनता पक्ष जिखतलो अशें ह्या वेळार उलयतना श्रीपाद नायक हांणी सांगलें.
ଯେତେବେଳେ ପ୍ରଧାନ ସାଙ୍ଗ ଆମେ ପହିଲି ଗାଁଗାଁ ବିଚୋଲେ ସାତା ଦୁର୍ଗ ପହିଲି ମିଟିଂ ଝାଲି ଆଣି ଉତ୍କୃଷ୍ଟ ପ୍ରତିସାଦ ସୁବାଦ ପ୍ରସିଦ୍ଧ ଆସିଲ ଜବ ଅକରା ଠିକାଣି ଆମେ ବେଶିନି ଲାଷ୍ଟ ସ୍ପଟ ହା ଦେଖା ଆସିଲି ଆଜି ଆଣି ସଗଳେକଡେ ଅପେକ୍ଷେପେକ୍ଷା ଜାସ୍ତ ଉପସ୍ଥିତି ଆଣି ଜବ ଅକରା ಸಾಧಾರಣ ಖಬರಾಪತ್ರನ್ ಗೆವ್ಯಾ ಏಕಲಾಂಚ ವಿಸೋ ಪತಾ ಹೈ इन्वेस्टर्स के लिए एक इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड होता है IPF, लेकिन अगर तुम्हारा ट्रेड एक्सचेंज पर एग्जीक्यूट नहीं हुआ या फिर कोई गारंटीड रिटर्न्स वाली स्कीम है तो ये IPF आपकी मदद नहीं कर सकता है। और अगर आपका ब्रोकर ही डिफॉल्टर बन जाए तो फिर IPF आपको कॉम्पेंसेशन दिला सकता है। कहाँ से सीखा? NSE की साइट पर। सोचकर समझकर इन्वेस्ट कर। सबसे जरूरी काम मतदान, देश को सपोर्ट करते हैं इसीलिए वोट करते हैं। बड़ी जोर शोर से तैयारियां चल रही हैं आपके स्वागत के लिए। इलेक्शन का दिन मतलब छुट्टी नहीं, ड्यूटी का दिन। सोशल मीडिया मौज मस्ती सब बाद में, पहले ड्यूटी वोटिंग की। वोटर लिस्ट में नाम चेक कीजिए, वोटर सर्विस पोर्टल पे लॉगिन कीजिए, कौन सी डेट कौन सा बूथ सब चेक करेंगे, वोट करेंगे। तो जाइए अपनी ड्यूटी निभाइए। ये सिर्फ निशान नहीं, शान है। लोकतंत्र में हमारा भी योगदान है। मेरा वोट मेरी ड्यूटी, मेरा वोट मेरी ड्यूटी। विसवा उपरांत योकार पळय मुखावेल्यो खबरो। सध्या गोंयांत लोकसभा वेंचणुकेच्या वाऱ्यान नेटान व्हांवता। दर कडेन प्रचार सभा आनी उमेदवार मतदारांक भेट दितात। ह्या नदरेंतल्यान कुडचडे मतदारसंघांत लोकांच्या मनाचो थाव गोंय दूरदर्शनान घेतलो। पळोवया तांच्यो प्रतिक्रिया। आमी सध्या कुडचडे मतदारसंघाच्या मार्केटान आसा आनी आमच्या फुड्यान आसा नरेन कावलेकर, जो हो बाबर शॉप चलयता आनी हे 1954 वर्सान स्टार्ट जालेलें, आयज पासून चलता। आनी ते कडच्यान आमी जाणून घेवया सद्याची लोकसभाची परिस्थिती कुडचडे मतदारसंघान कशी आसा पळय। नरेन बाब, लोकसभा जेन्ना आमी म्हणटा निवडणुकेचो आवाज आसा, कुडचडे मतदारसंघान कसो आवाज आसा? पल्लवी डॅम्पो। कित्याक म्हणटा तुम्ही? पल्लवी डॅम्पो म्हणजे BJP राज्य चालता हांगा। नरेंद्र मोदी किती वाईट केला, काय करूक ना, वाईट बरं केला। आणि आमचो स्थानिक आमदार पळय त्यांनी बरं केला, कायच वाईट करू ना, किती निवळ केला म्हणजे थंच्या हांगच्या सगळ्यांनी निवळ केला, माझ्या आणि किती निवळ करपाचे। मारुती करमली। मारुती बाबा, ज्यांना लोकसभेचा निवडणुकीचा आवाज कोणाक ॲडवांटेज आता येणाऱ्या लोकसभेक जे मोदीन जे आव्हान केला 400 पार, ते म्हाका दिसता म्हजे वैयक्तीक मत आसा की ते पार जावपाक जाय। आनी पहली बार पल्लवी उमेदवार, नवीन घोषणा, पहली बार पल्लवी उमेदवार आनी इस बार मोदी की सरकार 400 पार अशें म्हाका दिसता। सांग म्हजी घोषणा म्हणपा हरकत ना। ओके, सद्याचो खासदार कोण आसा जाणा? सद्या खासदार सार्दीन बाबा आसा। 5 वर्सांचे काम कशें आसा कुडचडे मतदारसंघ? कुडचडे मतदारसंघ सार्दीनाचे तशें काँग्रेस म्हणून काम कांयच ना कुडचड्यार। म्हजें नांव मनोज नायक, एक्स सरपंच ऑफ द असोल्डा विलेज पंचायत। मनोज बाब, जेन्ना आमी लोकसभाचे उलयता, लोकसभाचो आवाज आसा निवडणुकीचो, कुडचडे मतदारसंघान कशें आसा? कुडचडे मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचो बालकिल्लो, स्ट्रॉंग वोटर बँक आहा। जेन्ना लोकसभेची टिकलेट डिक्लेर झाली, लोकां मध्ये एक उत्साह निर्माण झालो हे करपाक, आणि परतून एकदा भारतीय जनता पार्टी कुडचडे मतदारसंघाचे भरभरीत लीड दिवपाची हे सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आज उमेद आसा। सो कोणी जितो फाल्यां, कोणी जितो खासदार, कितें कामां करची तुमच्या मतदारसंघात? ओवरऑल तेन्ना लोकसभेचे आमी पळयता तेन्ना आमकां मायनिंगचो इशू कुडचडे प्रामुख्यान आसा आनी तो बेगींतल्या बेगीन हो मुद्दो आमकां सोडोवचो। अजिंक्य सालेलकर। अजिंक्य बाबा, आतां लोकसभाचें इलेक्शन आसा, सो सद्याक कुडचडे मतदारसंघान कोणाक एडवांटेज आसा, कितें आसा? BJP आसा एडवांटेज। ओके, सध्याचो खासदार कोण आसा जाणा? प्रेझेंट आसा तो सार्दीन आसा। ओके, 5 वर्सांचें काम तेजे कुडचडे मतदारसंघान पळयत जाल्यार कशें आसा? अजून तरी त्यांना केन्नाच मला मिळपा बी हांगा येऊ ना, तो केन्नाच येऊ ना।
इलेक्शन वेळार आयिल्लो एकदम. चंद्रकांत बाब सध्याक लोकसभा निवडणुकीचो आवाज असा. हा लोकसभा हय. सो कुर्तोरी कुर्चोरी मतदारसंघात लोकसभाचो आवाज कसो असा? हय कसो असा? म्हाका कितें जाणा तूं, हांव एक थोडेशें उलयतां, तूं उलयता तें बरोबर आसा, पण कितें लोकांचो परिणाम जाल्लो आसा बीजेपीचे 100% 99% न्ही. अंडरस्टँड? 100% सारके. आनी जे कितें केलां न्ही कोणी मोदी सरकारान जें कितें केलां तें योग्य केलां, अयोग्य हें कांयच ना. सर तुमचें नांव कितें? नारायण शेटये. नारायण बाब सद्याक लोकसभाचो आवाज आसा, सो कुर्चोरी मतदारसंघान कसो आसा? आमकां हांगासर भारतीय जनता पार्टीचो आवाज सद्याक तरी बरो आसा. एडवांटेज आसा. 100% सद्याचो खासदार कोण आसा? सद्याचो खासदार आसा म्हणटा सार्दीन न्हू. पांच वर्सांचें काम कशें पळयता तो? एक दीस पासून कुडचड्यार पावलोच ना जाल्यार. एकूय फावट येवं ना? एकूयद आयल ना. बीजेपीचो कॅन्डिडेट कोण आसा सद्याक? बीजेपी वो आरजेपीचो कोण आसा जाल्यार? आरजेपीचो कॅन्डिडेट म्हाका खबर ना, पूण बीजेपी कॅन्डिडेट पल्लवी तेपे जाले न्हू. नेक्स्ट 5 वर्सांक कोणें जिखोन येवं खासदार? ताणें कितें काम करचें कुडचोरी मतदारसंघा खातीर? कुडचोरी मतदारसंघा खातीर म्हणजे आमकां जाय म्हणटा डॅवलॉपमेंट, नवे नवे भुरगे आसा तांकां जॉब जाय, आनीक अशें बारीक बारीक कामां आसा पळय तीं. ओके. मॅक्झिमम आमकां डॅवलॉपमेंट जाय देव, आनी डॅवलॉपमेंट बीजेपी काळांत जर जाल्लोच आसा तो खबर आसा. मॅक्झिमम डॅवलॉपमेंट आतां बीजेपी काळांत जाला. हेज्या पयलीं काँग्रेसीचो जेन्ना गव्हर्मेंट आसलो तेन्ना मायनींग भरपूर फूल स्विंग चलतालें. 1200 crores पर इयर तेन्ना इनकम येतालो, पूण त्या टायमार काँग्रेस कांयच करूंक शकलें ना. डॅवलॉपमेंट डॅवलॉपमेंट कांयच करूंक शकलें ना. म्हण आतां मायनींग बंद आसून पासून बीजेपी इतलो डॅवलॉपमेंट करता हांगासर की तो पळयल्यार सामको पळोवपासारको आसा. आयज हे फ्लायओवर्स, मेन रस्ते, रेज खुबशे, आनी त्या भर आतां नव्या भुरग्यांक खूब जाण जॉब मेळ्ळ्या, आनी हेज्या मुखार खूब जाणां भुरग्यांक जॉब मेळटले अशें आमकां दिसता. सर तुमचें नांव? महेश सगलानी. महेश बाबा सद्याचे जेन्ना लोकसभा म्हणटा तेन्ना कुर्चोरी मतदारसंघ पळयत जाल्यार कोणाक एडवांटेज दिसता तुमी? देप्याक. देप्याक? हय. देप्याक म्हणल्यार बीजेपीच्या? बीजेपीच्या. कारण कितें म्हणटा तुमी? सद्या देन पावर न्ही, आनी कोणा एडवांटेज बरें, आनी कोण आहा हांगा तशें कोण ना. हय काब्रालान जें काम केलां पळय तें परफेक्ट. सो काब्रालान काम केलां म्हणजे बीजेपीचे मंत्रीन केला म्हणजे 5 वर्सांचे खासदाराचे लास्ट जो आतां आहा कितें कशें आसा तूं? कोण हांगा आमचो आसा तशें आमकां मेळत ना केन्ना. एकूच दीस कोण येवना हांगा. एकूच दीस येवना? कोण तो जाणा? हय सारकें. जेन्ना आमी कुर्चोरी मतदारसंघान आसा डेफिनेटली इट हॅज एन एडवांटेज फॉर द बीजेपी पार्टी. कित्याक हांचो आमदार आसा पळय तो बीजेपी MLA आसा निलेश काब्राल, आनी जो मंत्री आशिल्लो पयलो PWD मिनिस्टर. सो ते लोकांचो व्यू आसा की ताणें हिंगा काम भरपूर केलेलें आसा म्हणून, आनी ताणें ते वरवीं हिंगा उदरगतूय खूब जालेली आसा. सो बीजेपी इट लुक्स लायक डेफिनेटली हेज एन एडवांटेज दो काँग्रेस इज येट टू अनावंस देयर कँडिडेट. कुडचोरी मतदारसंघान सावन कॅन्जल रॉड्रिकीस फॉर DD न्यूज रणजी. भारतीय जनता पक्षाची दक्षिण गोयची उमेदवार पल्लवी धेपे हांणी आज कुडचड्यांत कार्यकर्त्या वांगडा बसका घेतली. ह्या वेळार तांच्या वांगडा आदले मंत्री आमदार निलेश काब्राल, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे आनी हेर भारतीय जनता पक्षाचे फुडारी आनी कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. भारतीय जनता पक्षाक वेचून हाडपाचो उलो ह्या वेळार तांणी मारलो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ह्या वाठारांतले कार्यकर्ते राखतले असो हावेस पल्लवी धेपे हांणी उक्तायलो. तुमच्या आशिर्वादान आनी समर्थनान आमकां खबर आसा तुमच्या प्रयत्नान आमकां पूर्ण खात्री आसा की बीजेपीक तुमी निवडून हाडली आनी म्हाका निवडून हाडटली. आनी मोदीजीचे विकसीत भारताचे सबका साथ सबका विकास आनी सबका विश्वास हे तुमी सगळे साकार करतली. सगळ्यांचे देव बरें करून आनी साथ मी तुमकां खबर आसा मतदान दीस तुमी चडांत चड मतांनी आमकां निवडून हाडचे अशी म्हजी मना काळजांतल्यान तुमकां सगळ्यांक मागू. राजकारणात जरी वावुरली ना तरी पयलीच्यान पल्लवी धेपे सामाजिक कार्यात आसात. सगळ्या कार्यकर्त्यांनी तिका निवडून दिवपाक यत्न करपाक जाय अशें प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे हांणी सांगले. आर्ट्स एंड सायन्स कॉलेज आसत, विविध कॉलेज ज्यो आसा तेजी ती चॅरमॅन आसा. नवीन टायम्स, नवप्रभा हे दोनी पेपर ती पळयता
आणि त्यांचं टेम्पो ग्रुप ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट त्याची विविध कार्यक्रमं जी असतात सामाजिक क्षेत्रात ती करतात आणि त्यामुळे बऱ्याच तऱ्हेचे सामाजिक क्षेत्रात काम करते वावर विषय आणि खास करून तुमची स्वतःची अशी या मतदारसंघातली स्वतः रहिवासी लग्न करून ती पणजे गेली पण मागे स्थायिक ती अमजून मडगाव झाली असेल पण त्यांचे मूळ जे असं ते हसवड्या गावातल्याच असं आणि त्याच्या लागून तुम्ही सगळ्यांनी एक जबाबदारी असा की मॅक्झिमम मतदार जे असं ते या मतदारसंघा भीतर तुम्ही सांगितले महात्मा तिकडे आम्ही आले आहेत. लोकसभा वेचणुकेच्या फाटभुयेर दक्षिण गोय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात माहिती आणि तंत्रगिन्यान मॉनिटरिंग विभागात सेवा दिवपी वीज खात्यातले कनिष्ठ लिपीक नितेश नायक आणि आयकर अधिकारी आशिल्ल्याचे भासोवन गुन्हेव केल्ले खातीर वेर्णा पोलिसांनी तांकां अटक केल्या. नितेश नायक हांचे सयत दाबोळे घोळट्या पंगडाचो अधिकारी अनिरुद्ध पवार हांकांय अटक झाल्या. या प्रकरणात दोघांचेरूय कारवाय जावन तांकां सेवेंतल्यान निलंबीत केल्यात. इतले मजगती दक्षिण गोय जिल्हाधिकारी आणि वेचणूक अधिकारी हांनी लोकांक तांच्या मुखार कोणूय कितेंय माहिती घेवपाक आयल्यार विचारचे अशें आवाहन केलां. संशयित कितेंय मुखार आयल्यार ताणें जिल्हो नियंत्रण कक्षाचेर 08322794100 ह्या नंबराचेर वा भ्रमणध्वनी क्रमांक 9307205799 ह्या नंबराचेर संपर्क करचो अशें सांगलां. आयपीएल क्रिकेट खेळात काल कोलकाता नाईट रायडर्सान दिल्ली कॅपिटल्साक 106 धावण्यांनी हरयल्या. विशाखापट्टणमातल्या KIYES राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमाचेर कोलकाता नाईट रायडर्सान निर्धारित 20 षटकांनी 7 गडे वगडावन 272 धावण्यो केल्यो. आयपीएल क्रिकेट खेळातल्या इतिहासांत हो दुसरो सर्वोच्च स्कोर आसा. दिल्ली कॅपिटल्स 17 षटकां आणि 2 बॉलांनी 166 धावण्यो करूंक शकलो. वृषभ पंत हाणें 55 जाल्यार ट्रिस्टन स्टब्स हाणें 54 धावण्यो केल्यो. आज अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आनी पंजाब किंग्स हांचे मदीं खेळ जातलो. सांजे 7:30 वरांचेर हो खेळ सुरू जातलो. आतां पळोवयाचें तापमान. पणजे वेधशाळेन कळीत केलां त्या प्रमाण तापमान 33° सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 24° सेल्सियस इतलें नोंद जालां. आनी आतां खबरो सोपुच्या परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी IIT मुंबय आनी टाटा मेमोरियल हांच्या जोड पालवान विकसीत केल्ल्या CAR-T सेल थेरपीचे केले लोकार्पण. येता ती वेचणूक विकसित भारता खातीर आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बिहारातल्या भौशीक सभेन दिली माहिती. लोकसभे खातीर दुसऱ्या पावण्यावेल्या वेचणुकेचो उमेदवारी अर्ज भरपाचो आज आशिल्लो निमणो दीस. 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांसयत वट्ट 88 लोकसभा मतदारसंघांनी दुसऱ्या पावण्यात जातले मतदान. मतदानाची जागृताय करपाक साखळेन जाली मतदान जागृताय मिरवणूक. जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी आनी विद्यार्थी जाले वाटेकार. आनी अहमदाबादातल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हांच्या मदीं जातलो खेळ. सांजे 7:30 वरांचेर हो खेळ जातलो सुरू. पणजी दूरदर्शन केंद्राच्यो खबरो आता तुम्ही सामाजिक संकेतथळार लेगीत पळोवंक शकतात. ते खातीर आमची फेसबूक पेज DD News पणजी, एक्स हँडल @DD News पणजी आणि युट्यूब चॅनल DD News गोवाचेर तुम्ही पळोवपाक शकतात. तशेंच DD चॅनल आता टाटा प्ले चॅनल क्रमांक 1995, DD फ्रीडेश चॅनल क्रमांक 97 आणि डिश TV चॅनल क्रमांक 1228 उपलब्ध असा. इतल्यान हे खबरापत्र हांगा सोंपता. परत मेळ्या फाल्यां सांजे 4 वरांच्या खबरापत्रांत. नमस्कार.